आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालाय मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत. आज आपण स्मॉल गर्ल बर्थडे व्हिडिओटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. व्हिडिओमध्ये वापरलेले जे बीटमार्क शेकबिक प्रोजेक्ट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही तिथून इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मशीन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकीपेक प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर आजचा आपला बीटमार्क होता अशा प्रकारे राहणार आहे. इथं आपण फक्त डेमोसाठी 15 सेकंदाचा बीटमार्क घेतलेला आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला ते 20 ते 30 सेकंदाचं मिळून जाणार आहे. त्यानंतर शेकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथं दिसून येणार आहे. तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर खालच्या प्लस चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. अशा प्रकारे आपलं मटेरियल राहणार आहे. सिम्पली आपल्याला मी आपला जो मटेरियल आहे त्यातला एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपल्याला तो इमेज आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 9.6 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला हाच इमेज डबल आपल्याला इथंच डबल लेअर करून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला या इमेज लेअरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून इथं आपल्याला डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट लेअर करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की या इमेजचे दोन भाग झालेले आहेत. तर डुप्लिकेट लेअर केलेली आपली वरची लेअर आपल्याला सिलेक्ट करून वन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरवर क्लिक करून त्याची साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कमी करून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून इथं या ठिकाणी आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता या दोन्ही इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फर्स्ट आणि सेकंड नंबर तुम्ही बघू शकता फर्स्ट आणि सेकंड. तर त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन पहिल्या खालच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे बॅकला. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकबी प्रोजेक्ट ओपन करायचा आणि सेकंड नंबरचा इमेज लेअर इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन सेकंड नंबरच्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. इथं आता तुम्हाला दोन PNG देत हॅपी बर्थडे म्हणून, एक लिटल प्रिन्सेस म्हणून आणि फक्त हॅपी बर्थडे. तर सगळ्यात पहिल्यांदा हॅपी बर्थडे आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन दुसऱ्या नंबरवर क्लिक करून ते आपल्याला 90-90 पर्यंत आपल्याला इथं रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट करून घेतल्यानंतर आपल्याला ती PNG इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकताय मधोमध अशा प्रकारे ते ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता इथं आपलं पहिलं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला पहिल्या बीटमार्कवर यायचे म्हणजेच 9.6 सेकंदावर. त्यानंतर प्लस चिन्हावर मीडियामध्ये जाऊन आपले जे बाकीचे जे इमेज आहेत त्या बीटमार्कनुसार आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाकीच्या सर्व इमेज आहेत त्या आपल्या बीटमार्कनुसार इथं ॲड करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी इथं फक्त डेमोसाठी घेतलेलं इमेज ॲड करतो आहे. तुम्ही ज्या व्यक्तीच्या करताय त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे इथं इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर इमेज ॲड झाल्यानंतर आता या ॲड केलेल्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता की थर्ड आणि फोर्थ नंबरला दोन इफेक्ट दिले आहेत. त्यातला थर्ड नंबरचा पहिल्यांदा आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि पहिल्या इमेजवर यायचं आहे. पहिला इमेज आपला पहिल्या बीटवर म्हणजे 9.6 सेकंदावर आल्यानंतर इथं आपल्याला तो पेस्ट करायचा इफेक्ट. पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे एक इमेजमध्ये सोडून आपल्याला शेवटपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पहिला इफेक्ट इथं पेस्ट झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकबी प्रोजेक्टमध्ये ओपन करून फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन आता आपल्याला फक्त देताना दुसऱ्या लेअरच्या म्हणजे दुसऱ्या बीटमार्कच्या इमेज लेअर आहे त्यावर आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तो आपण 10.6 सेकंदावर आपल्याला दुसरा इमेज लेअर आहे तर त्या इमेज लेअरला इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला हाच इफेक्ट
पेस्ट करायच्या. तुम्ही बघू शकता की एक एक इमेज आपण मध्ये दोन्ही इफेक्टच्या सोडलेला आहे. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट आपले झालेले आहेत. इकडे एक दोन्ही इफेक्टचा आपल्याला इथं कॉम्बो दिसून येणार आहे आणि आपल्याला वेगळंच आपल्याला एक इफेक्टचा कॉम्बो दिसून येणार आहे. ते सिम्पली दोन्ही इफेक्ट इथं पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर पहिल्या बीटमार्क करायचे म्हणजे 9.6. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे आणि ते मी शेवट बघू शकता की तुम्हाला ब्लॅक पीएनजी दिले तो सिम्पली टॅप करून ॲड करायचे आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मर जाऊन थोडीशी साईज वाढवून तो इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा पहिल्या बीटमार्क करायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे. आता आपला लिटल प्रिन्सेस म्हणून आपण हॅपी बर्थडे हा पीएनजी केला आहे तो सिम्पली सेकंड नंबरला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मर जाऊन तिथं तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला तो पीएनजी मधोमध ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर ह्याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता इथं नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे, शेकीपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही शेवट बघू शकता HDR प्लस सी इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी HDR प्लसच्या तिन्ही लेअर दाबून धरून अशा प्रकारे सिलेक्ट करायच्यात. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात. त्यानंतर मेन प्रोजेक्टवर येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून घ्यायच्यात आणि पेस्ट झाल्यानंतर याचे ज्या तिन्ही लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरक्षण एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.